कोविडचा नवीन व्हेरियंट सध्या आला आहे आणि गोव्यातल्या केसेस वाढत आहेत. काल 37 होत्या नवीन रुग्णसुद्धा सापडत आहेत. काय आहे नेमका तो आणि कसे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? आय डोंट थिंक इट इज अ दिस व्हेरिएशन विल कंटिन्यू. हे व्हेरियंट नवीन नवीन कोण कोण येत रावतले बिकॉज दॅट इज अ मेन व्हायरस आहा. ताजी आतां भुरगीं येतलीं, ताजी बाळां येतलीं, एक एक चेंजीस जातले. इम्पॉर्टंट त्या व्हेरियंटाचो की हाव फेटल इट इज, म्हणजे कितके तो आमकां मनशांक मारूं शकता काय आमच्या ऑर्गनांक डॅमेज करूं शकता हेच इम्पॉर्टंट आसा. आनी अजून पर्यंत जी नवी जो आतां व्हेरियंट आयला वो आतांचो जो व्हेरियंट आयला ताजो अजून पर्यंत असो आमकां कांय धोको असो दिसूंक ना की ताज्या खातीर कितें त्रास जाला. तांकां कितें कोमॉर्बिडिटीज पयलींच आसा तांकां मातशेशे त्रास जाले आसतले, पण फ्रेश पेशंटांक अशे कांय त्रास जाल्ले ना. सो आय फील अशें कांय भिवपाची सामकी गरज ना, पण तुमी स्वताची काळजी घेवप हे सामकें गरजेचें आसा. सो आमी ऑलरेडी आतां मास्क घालप चालू केलां एटलीस्ट आमकां हॉस्पिटलांत बिकॉज वी कम एक्रॉस लॉट ऑफ पीपल ते खोकता बिकता चालू आसता. सो आमकां हॉस्पिटलांत तरी घालचेच पडटा. आमी सगळ्या स्टाफांकूय सांगलां की यू हॅव टू वेअर मास्क म्हणून. येस, भायर तुमी जेन्ना गर्देन वता तेन्ना तुमी मास्क घालपाची गरज आसा. तुमच्या घरा कडेन घालपाची गरज ना किंवा तूं ओपन एरान आसा जाल्यार सुद्दां घालपाची गरज ना. पूण गर्देन सामको वता वेर एकामेकाक आपडटात अशे जाल्यार डिस्टन्स ना, देन यू शूड प्रोबेबली वेर. आनी यू तुवें खोकली वचना, कंटिन्युअस कॉफ येता, वास वचपाचो म्हणजे नाकान वास येना सारको, आंग दुखता. सो ऑल दीस सिमटम्स आर सिमिलर टू लायक पास्ट कोवीड सगळे. दीस टायम वी आर वेल प्रिपेर्ड, म्हणजे आमी पयली फावट सेकंड फावट वी वेर ऑफ गार्ड आशिल्ले, पूण आतां आमी वेल प्रिपेर्ड आसा. आमकां खबर आसा कितें आहा तें. काल झिरो आशिल्ले पूण टोटल नंबर इज 34 काय कितें आसा, पूण ते हळूहळू जशे दीस वता तशे ते हळूहळू कमी जातले. फ्रेश कांय येवंक नवीन येवंक ना, हॉस्पिटलांत घालपा सारके पेशंट ना. सो आय फील दॅट वी हॅव टू जस्ट टेक केअर ऑफ अवर सेल्फ. आमी स्वताची काळजी घेवंक जाय. प्लीज डोंट वेट फॉर सगळे गव्हर्मेंट करतलो आनी तुमी सुशेगाद गव्हर्मेंट सांगतलो तेन्नाच आपूण मास्क घालतलो अशें कांय ना. स्वताची काळजी स्वतःकडून घेऊची सामकी गरजेची. ख्रिसमस आणि 31st हे आहे. केरळमध्ये कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडतात, पर्यटक सगळीकडनं येणार, सनबन सारखे फेस्टिवल्स होणार आहेत, गर्दी असणार, काय प्रिकॉशन? हे मी पूर्वी पण सांगितलं आहे. सी आय एम नॉट वरीड अबाउट म्हणजे असं गेट टुगेदर, म्हणजे हॉटेलात पार्टी असतात त्याच्यामध्ये इतकी गर्दी नसते की तुम्ही एकमेकाला आपडतात. पण सनबर्न सारखा एक मेजर इश्यू आहे त्याच्यामध्ये समके एकदम टू मेनी क्लोज येतात. प्लस तुम्ही असं म्हणजे ते डान्सिंग मिन्सिंग चालू असतं, कोण खोकली केली त्याचं नजर पण जाणार नाही कोणाची, कोणाला दुसऱ्या बाजूला कोण शिकतो जाणार सुद्धा नजर जाणार. सो यू नीड टू बी केअरफुल वेन यू आर गोईंग फॉर सच अ ह्यूज दिस म्युझिकल शो वेर पीपल आर जस्ट यु नो बँगिंग विथ इच अदर सारखे. पण फॉर अ वेडिंग, फॉर गेट टुगेदर्स अँड अदर थिंग्स वेर देर इज सफिशियंट एक 2-3 meter सुद्धा असा डिस्टन्स असतो, दॅट मीन्स आय डोंट थिंक दिस एनी प्रॉब्लेम. वी शुड वेलकम द टुरिस्ट, बट दोज हु आर सिक शुड स्टे एट होम.